निवडणूक आयोगानं भाजपा खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना महिलांविषयीच्या अवमानकारक वक्तव्याबद्दल फटकारलं आहे दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात तर सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाच्या मंत्री लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कंगना राणावत संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आयोगानं त्यांना जाहीर वक्तव्य करताना काळजीपूर्वक वक्तव्य करण्याचा इशारा दिला आहे घोष आणि श्रीनेत या दोन्ही नेत्यांनी दुसऱ्यावर वैयक्तिक टीका केल्याचं आयोगानं म्हटलं असून निवडणूक विषयक आदर्श आचारसंहितेचा हा भंग असल्याचं स्पष्ट केलं आहे